जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीचे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान तसेच शहरातील सर्व महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बचत गटाच्या खाद्यपदार्थ विक्री आणि इतर वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीचे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान तसेच शहरातील सर्व महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बचत गटाच्या खाद्यपदार्थ विक्री आणि इतर वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. राहुरी नगरपालिकेच्या वतीनं अनेक वर्षांपासून शहरातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात शहर आणि तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येतात. दरम्यान या उत्सवाच्या पहिल्या दिवशी यशस्वी महिलांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बीजमाता पद्मश्री रहीबाई पोपरे, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, कुस्तीपट्टू शबनम शेख, पायलट कुमारी प्राजक्ता डहाळे, मतिमंद महिलांचे तारणहार डॉक्टर सौ सुजेता धामणे, MPSC परीक्षा पास झालेल्या कुमारी हर्षदा आदमाने, सेल्स मार्केटिंग वुमन सौ योगिता देशमुख या विविध विभागातील यशस्वी महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शहरातील महिलांनी आपले अनेक प्रश्नांची उत्तरे या यशस्वी महिलांकडून जाणून घेतल्या. यावेळी निर्मला मालपानी, सुजाता तनपुरे, राधा साळवे, संगीता आहेर, सुमती सातभाई, ज्योती तनपुरे, नंदा उंडे, मुक्ताबाई करपे, सोनाली वर्डे, नमिता शेटे, राखी तनपुरे, प्रमिला कासार, ऋषाली तनपुरे, चित्रा चौधरी, ऋषाली भुजाडी, नुपूर घाडगे, सायली तनपुरे, सुनंदा दहातोंडे यांच्यासह शहरातील विविध महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खूप चांगला आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे तुमचा. मला नेहमी प्रश्न सगळेजण विचारतात की इतके अत्याचार होत आहेत महिलांच्यावर, मग त्याच्यामध्ये रेप असेल आणि रेप फक्त महिला ज्या काही तरुण आहेत त्यांच्यावरच नाही तर लहान मुलींच्यावर सुद्धा होत आहे आणि मग याला जबाबदार कोण आहे, मग आपण काय केलं पाहिजे. मला कॉलेजला गेल्यानंतर मुली सुद्धा विचारतात की मॅडम महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या जेव्हा चर्चा चालतात तेव्हा याला जबाबदार कोण आहे. आणि तुम्ही सुद्धा बघा, जेव्हा एखाद्या महिलेवर रेप होतो किंवा निर्भयाचं प्रकरण सगळ्यांना आठवत असेल आणि त्यावेळेस TV वर चर्चा चालल्या होत्या की याला काय केलं पाहिजे, आपण हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि काही मुलींना प्रश्न विचारले जात होते, इंटरव्ह्यू घेतले जात होते आणि मग मुलींनी उत्तरं दिली. त्याच्यामधल्या काही मुलींनी, एका मुलीनं सांगितलं की कायदे अधिक कडक केले पाहिजे. मला पहिला प्रश्न पडतो की त्या मुलीला विचारावं असं वाटतं की मला पहिले दोन कायदे सांग महिलांच्यासाठी असलेले, त्यानंतर आपण बघू कायदे कडक करायचे की नाही. आम्हाला कायदेच माहीत नाही आहेत, कायदे इतके कडक झालेले आहेत. TV वर जेव्हा चर्चा चालतात, आता सुद्धा निर्भया आणि हैदराबादचं प्रकरण झालं होतं, त्यावेळी असं म्हटलं जातं की महिलाच जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. कारण का तर महिला ते कमी कपडे घालतात ना. हल्ली साडी जरी असली तरी महिलांचे ब्लाऊजचे जे काही कट्स आहेत ते इतके डीप असतात की त्याच्यामुळे उत्तेजना मिळते ना. म्हणजे याला सगळ्यांना जबाबदार महिलाच आहेत. म्हणजे असं म्हटलं गेलं जात आहे की गरम तव्याजवळ लोण्यानं जायचंच कशाला, गरम तव्याजवळ लोणी आलं की पागळणारच. तर मला इतकं वाईट वाटतं की इतके घाणेरडे विचार कसे काय असू शकतात. कारण मी डॉक्टर आहे, इथं बऱ्याच डॉक्टर्स आहेत सगळे. आपण सायन्स सांगतं की रेप किंवा सेक्सची जी काही मेंटॅलिटी आहे ना ती डोक्यात स्टार्ट होते. पिट्युटरी आपल्या ग्लँड ज्या आहेत तिथं आपल्याला ती भावना पहिल्यांदा उद्दीपित होते आणि नंतर रेप स्टार्ट होतो. जी काही ती भावना आहे ती स्टार्ट होते. आज भारतामध्ये तरुण मुलींवरच रेप होत नाही आहे. जी नक्षीकांत झाकलेली महिला आहे ना नन, तिच्यावर सुद्धा रेप झालेला आहे. मी CID कडे मध्ये होते, माझ्याकडे डाटा आहे. लहान मुलीवर सुद्धा रेप होतो, मग या लहान मुलींचं शरीर काय तुम्हाला उत्तेजित करत, हा प्रश्न का नाही आम्ही विचारत, कुणीच विचारत नाही आणि त्याच्यावर चर्चा चालतात.
सेक्सची मेंटॅलिटी डोक्यात होते, कपड्यात नाही. म्हणून पहिल्यांदा कपडे नाही तर आपली मेंटॅलिटी बदलायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. पहिल्यांदा हे सांगायचं आहे की पहिल्यांदा आपली मेंटॅलिटी बदलायला पाहिजे. आपण खूप अटॅकिंग मध्ये गेलं पाहिजे असं वाटतं. कारण नेहमी मी एक उदाहरण देते की जेव्हा आपण जात असतो रस्त्याने आणि कुत्र मागे लागलं, तर कुत्र मागे लागल्यानंतर काय होतं, आपण पळालो तर कुत्र मागे पळतं. परंतु जर आपण जागेवर थांबलं तर कुत्र जागेवर थांबतं. परंतु तुम्ही खाली वाका, दगड पण हातात घेऊ नका, फक्त ऍक्शन करा, कुत्र मागे पळून जातं. मग मी नेहमी सांगते अशीच समाजातली विकृत कृत्री जर मागे लागली ना, घाबरायचं नाही, जागेवर थांबायचं, पायातला हातात घ्यायचं आणि चोप चोप चोपायचं. पहिल्यांदा अटॅकिंगची मेंटॅलिटी आमच्याकडे पाहिजे. परंतु पाल आली तरी आम्ही घर डोक्यावर घेतो, झुरळ आलं तरी दादाला बोलवतो. हे छोटे छोटे घरातल्या गोष्टी आहेत, इथून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. अटॅकिंगची मेंटॅलिटी आज डॉक्टर दीपाली काळेंनी सांगितलं किंवा उषाताईंनी आज महिला दिनाचा कार्यक्रम घेतला तुम्हाला एम्पॉवर करायला, म्हणून येणार नाही आहे एका दिवसात. तर ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे, हेल्दी व्हायला पाहिजे, मेंटॅलिटी स्ट्रॉंग केली पाहिजे. मी कॉलेजवर गेले होते, मी नेहमी किस्सा सांगते की मेहंदीच्या स्पर्धा होत्या आणि हात मेहंदीने भरले होते मुलींचे, मी बघितले आणि मग नंतर मनोगत व्यक्त केलं त्या ठिकाणी. आणि मग मी मुलींना सांगितलं की खूप सुंदर तुम्ही मेहंदी काढलेली आहे हातावर. मी तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगते की तुमचा हात लई भारी आहे म्हणून. मुलींना खूप आवडलं, त्यांनी टाळ्या वाजवल्या. मी त्यांना म्हटलं पण मला तुम्ही हे सांगायचं आहे की मॅडम माझा हात लई भारी आणि माझी लातरी लई भारी, हे व्हायला पाहिजे. आणि लात भारी करायची असली तर ग्राउंडवर पडलं पाहिजे. शबनम आहे या ठिकाणी कुस्तीपटू, आपली अशी बॉडी बनवली पाहिजे. आज जर समाजामध्ये माझ्यासाठी काय परिस्थिती आहे तर मी पण स्वतः काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत ना माझ्यासाठी. रस्त्यावर गेलो तर माझ्याकडे सुरक्षिततेसाठी चिली स्प्रे ठेवला पाहिजे, एखादं ब्लेडचं पान माझ्या पर्समध्ये ठेवलं पाहिजे, मिरची कूट ठेवली पाहिजे. कुणी माझ्यासमोर आलं तर पायातलं काढून मारायचं तरी धाडस दाखवलं पाहिजे, दंगा केला पाहिजे, ओरडलं पाहिजे का घाबरून पळून आलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आमच्या संस्कारामध्ये आणल्या पाहिजेत असं मला वाटतं. बोलवल्याबद्दल मी आपण खूप शुभेच्छा. मॅडम माझं बालपण जर सांगायला गेलं म्हणलं तर मला बालपण असं गेलंय माझं का मला सांगावं सुद्धा नाही वाटत. का एवढ्या अडचणीमध्ये गेलेले का आमचे, आम्ही सात बहिणी असायचो, एक भाऊ. आमची आई एक बहीण 9 महिन्याची होती तेव्हाच वाढली आणि आमच्या वडिलांची खूप गरिबी होती. तर त्या गरीब त्या परिस्थितीमध्ये आणि माझ्या मोठ्या मुलाने 10वीची शाळा सोडली तेव्हा मग मी काहीतरी काम करावं लागले. का मला एक लहानपणापासून छंद होता कामाचं, का समाजात काहीतरी काम करावं. पण काय आपण गरीब आपण एक तर आडाणी शिकलेली नाही, आपण काय समाजात काम करणार आहे. मग असं करता असताना माझ्या मोठ्या मुलाने 10वीची शाळा सोडली, मग मला थोडा आधार आला आणि मी फक्त बचत गट तयार केला. काही केलं नाही, एक केला, दोन केले, तीन केले, बचत गट तयार केले. बचत गटात तयार करून मग आमच्याकडे काय काम नसायचं, पाणी नाही या टायमाला तर काय मजुरी नाही. मग मी रोपं तयार करायचे, उन्हाच्या डोक्यावर पाणी आणून आणि प्रत्येक महिलेला एक एक दोन दोन रोपं पाऊस पडले द्यायचे. आणि आता महिला दिनचा कार्यक्रम आहे तसं मी हळदी कुंकाचा कार्यक्रम घ्यावं लागले. हळदी कुंकाला सुद्धा वाण द्यायला माझ्याकडे पैसे नसायचे. मी प्रत्येक महिलाला एक एक वाण हळदी कुंकाला ते रोपवे द्यायचे. माझं कुंसरं त्याने विचार घेतलं हे जुनं ते सोनं. माझे वडील पण म्हणायचे जुनं तर सोनं, मी पण मानू लागले जुनं ते सोनं आणि हेच केलं पाहिजे, हेच खाल्लं पाहिजे. मी अशी प्रत्येक ठिकाणी सांगू लागले. मग हे आता हे बी कसं वाढवायचं, वाढवत केला. पण मग माझं स्वतःचं एक घर, थोडंसं कडाईचं घर, माझं स्वतःचं घर मी बीज बँकेला दिलं आणि जवळजवळ 10-12 वर्ष झालं त्या बँकेची स्थापन केली. तर माझं स्वतःचं राहायचं घर मी ती झोपडी बँकेला दिली आणि तिच्यामध्ये मग गेल्या वर्षी असं पुरस्कारानिमित्त पुण्याला गेले. आणि तिथं आता पुरस्कार म्हणजे लोक बरेच मन व्यक्त करतात, मी बरेच ठिकाणी ऐकते. तिथे एक भेटला, दोन भेटलेले, आणला आजीबा. मी म्हणले हे पुरस्कार किती भेटले हे मला सांगता नाही येणार म्हणले. पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणलं बाजारामध्ये, ठेव पुरं म्हणले, बी ठेवायला जागा नाही. माझ्याकडे जर पैसे असते तर मी शेअर तरी बांधून घेतला असतं. माझ्याकडे मुलं येतात भरपूर, माझी बीज बँका, मला पाहुणे येतात भरपूर, त्यांना उभी राहायला जागा नाही का बसायला जागा नाही. म्हणले मी हे काम करावं का सोडावं. त्याच शब्दावर मला एक बीज बँका बांधून भेटली. चंद्रकांत दादा पाटलांनी मला पटकन बीज बँका बांधून दिली. पण आता ती बीज बँका झाल्या त्याचे
आता तर जास्तच पब्लिक वाढली, तर आता तिला एवढा मोठा खरंच ते का प्यायला पाणी आता कुठून तरी आणावं लागत आहे, आणि प्यायची सुद्धा पाणी. एवढ्या दुर्गम भागामध्ये मी एवढं काम केलं, एक बीज बँका माझ्या स्वतःच्या घरात केली, तर माझं असं म्हणणं आहे का ह्या बीज बँका ज्या आहे हे बी प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे, आणि प्रत्येक पैसे भरपूर आहेत पण बियाची बँका कुठं नाही, तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक बियाची बँका तयार झाली पाहिजे, आणि हे देशी बी हे प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे. आणि जुने लोक होते 105 वर्ष 107 वर्ष जगायचे, आता 50-60 वर्ष माणसाची वय येत होत नाही, तर हे याला कारणीभूत आपणच आहे. आणि आपली शेतीमध्ये आपणच विष पिकतो ना, आपणच खातो ना, आपणच आजारी होतो ना, आपणच जीवाणी जातो. मॅडम माझ्या 20-21 जातीचा वालगे आवडे, काही 30 जातीचा भाजीपाले, काही कडधान्य, काही तुरधान्य, 16 जातीचं भात. मग मी आता माझ्याकडे देवणघेवण भरपूर चालू आहे. जवळजवळ गेल्या साली आता ह्या कामामध्ये मी 3000 महिला तयार केलेल्या आहेत. माझी एक होणार आहे मी जागापर्यंत पाणी नाही मला, तर याच्यामध्ये 3000 महिला तयार केल्या या कामामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये रोजचं देवणघेवण चालू आहे, तर माझ्याकडं म्हणजे हे मी 16 जातीचा वारगेवर आहे, तर मी म्हणते एक एक जरी चार जातीचं चार बी लावलं आपल्या घरामध्ये किचन गार्डन केलं, तर आपल्याला सकाळ उठून ताजी भाजीपाली आपल्याला खायला भेटते, ते आपल्या मुलाला भेटते. पण हे आपण करीत नाही, आपण कुठंतरी पैसे देऊन विष घेतो आणि ते आपण खातो. तरी तुमचं जुनं सौदा आणि जुनं जे बी आहे माझ्याकडे तर तुम्हाला एवढं नाही पडणार, पण जुनं सौदा आणि जुनं कुठं आणा आणि त्याच्या गावोगाव बँका करा, तरच आपली शेतकऱ्यांची सुद्धा आत्महत्या थांबवल. कारण शेतकरी सगळे विकत घेतो, नाही जर बाजारभाव भेटला तर त्याला आत्महत्या करावं लागते. मग ही आत्महत्या आपण शेतकऱ्यांनीच थांबवलं पाहिजे, जुनं ते सोनं आपण परत पुढं आणलं पाहिजे. एवढे बोलून मी 2 शब्द होते. जय हिंद, जय भारत. श्री 24 तासाठी महेश दाने, राहुरी. सबस्क्राइब करा सी 24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.